नाना महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांना संसदेमध्ये निलंबित केलं म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जुन्नरमधून शेतकरी आक्रोश मोर्चा काढला जातोय, त्याचं नेतृत्व खासदार कोल्हे करत आहेत. वाणी साहेब, शेवटी लोकशाही आहे, कुणी काय करावं कुणी काय करावं ज्याचा स्वतंत्र तो अधिकार आहे आणि लोकशाही मार्गाने लोक त्यांचा करण्याचा पूर्ण त्यांना तो अधिकार आहे. शेतकऱ्यांवर ठीक आहे ना, एखाद्या गोष्टीवर आम्ही म्हणणार नाही, होत असेल काय अन्याय, परंतु हेच खासदार आढळवांना माझे खासदारांना म्हणत होते, दिल्लीत गल्लीत ओरडून काय होत नाही, दिल्लीत गरजायचं असतं. मग आता ते कुठं गरजायला आले, गल्लीतच आले ना. शेवटी गल्लीतली लोक आपल्या पाठीशी लागतात आणि त्यांचे प्रश्न घेऊन तिथं मांडावं लागतात. मग 4.5 वर्ष त्यांनी काय केलं हा माझा त्यांना सवाल. 2 वर्ष 2.5 वर्ष 2.5 वर्ष त्यांनी काय केलं आणि मग आता जे काय आक्रोश रोच्यामध्ये ते बोलणार आहेत. शेवटी भारतीय जनता पार्टीचं सरकार, मग भारतीय जनता पार्टीच्या तुम्हाला योजना चालतात, तुम्हाला पैसे चालतात, ठीक आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भात एखादा चुकीचा धोरण असेल ते आम्ही मान्य करतो कांद्या संदर्भात, परंतु शेतकऱ्यांच्याच कुठलेही सरकार किंवा कुठलेही लोकप्रतिनिधी हा जनतेच्या हिताचीच कामं त्या ठिकाणी करत असतो, जनतेच्या विरोधासाठी कोणी करत नसतं. आणि म्हणून उद्या त्यांचा आक्रोश मोर्चा निघणार आहे, ते निघल्यानंतर आपण त्या ठिकाणी बोलणार आहे, कारण उद्या आम्हाला सुद्धा लोक म्हणणार आहेत ना, कारखान्याने बाकीच्या कारखान्याने एवढा रेट दिला तुम्ही पण द्या, हा मुद्दा त्याच्यात निघणार आहे ना, त्यावेळेस आम्हाला त्याची उत्तरं द्यावं लागणार आहेत. अडचणी काय असतात त्या अडचणीला सामोरं कसं जाऊन असतं हे गोष्टी त्याच्यात आम्हाला बोलावं लागणार. महत्वाचं म्हणजे अजित पवार काल असं म्हणाले की खासदार अमोल कोल्हे कसा निवडून येतो पाहतोच, आता अजित पवार तुमच्या सोबत आहे. आता शेवटी तुम्हाला माहिती आहे अजित दादा एक ज्येष्ठ नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या पक्षाचे, आणि ते त्यांच्या पक्षाचेच सर्व खासदार म्हणून ते निवडून आले होते. आता आपल्याला माहिती आहे अजित दादा बोलतात ते करतात, आता नक्की ते करून दाखवतील. आपला तालुका कृषी प्रधान आहे, ज्या संदर्भात आंदोलन होते तो विषय योग्य आहे, या संदर्भात आपण आपल्या वरिष्ठांना काही कळवणार आहात का? नक्कीच. मग मी मागाशीच सांगितलं का, वरिष्ठी काही कुठल्याही सरकार किंवा कुठलाही नेता जनतेच्या किंवा याच्या विरोधात नसतो. काही निर्णय, एखादा निर्णय मी मागे सांगितलं मान्य करू आम्ही, परंतु सगळंच सरकारच सगळ्याच्या विरोधात असं नाही. काही गोष्टींचा एखाद्या गोष्टीचा निर्णय होत असं तर नक्कीच आम्ही नेत्यांपर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न करणार आहोत. आशाताई पुचके यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन सुरू आहे, मात्र काही डॉक्टरांनी या ठिकाणी उपस्थित राहू नये अशा प्रकारची दमबाजी काही मंडळींकडनं झाली अशी माहिती होती. ठीक आहे, त्याविषयी परवा आपण त्या दिवशी 30 डिसेंबरला शिरोली PSC मध्ये जो कार्यक्रम होणार आहे, आज जो कार्यक्रम आहे हा फक्त दिव्यांगांची तपासणी होऊन आपल्याला त्या दिवशी त्या ठिकाणी सर्टिफिकेट वाटप करायचं. शिबिर इथं नाही आहे, हे शिबिर शिरोलीला आहे, पण त्या दिव्यांगांची 4 दिवसा जर अगोदर तपासणी झाली तर ऑनलाईन त्यांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट आपण देऊ शकतो. आणि म्हणून आज अगोदर 4 दिवस आपण तिथं आज आणि उद्या या ठिकाणी तपासणी करणार आहात आणि 30 तारखेला त्याचं त्या ठिकाणी, कारण लोकांना पुण्याला किंवा मंचरला हेलपाटी मारावं लागतात, 3-3 4-4 लहान मुलं असतात, अपंग किंवा काही या सगळ्यांना घेऊन जाणं शक्य होत नाही. म्हणून हा खरं तर ताई सातत्याने त्यांच्या वाढदिवस अनेक वर्ष आरोग्याचं शिबिर, शेवटी हे आरोग्य सेवा म्हटल्यानंतर प्रत्येक माणसाला ठिकाणी किंवा गोरगरिबाला तिथपर्यंत पोहोचता येत नाही, त्या माध्यमातून उपलब्ध होती. पण यालाही काही लोकप्रतिनिधी खोडा घालण्याचा प्रयत्न करत होते, आम्ही याचं उत्तर नंतर देऊ. कोणत्या डॉक्टरांना कसं काय दम दिला, तुम्ही कसा कॅम्प घेता काय घेता, शेवटी जनतेच्या हिताचं आहे, आम्ही स्वतःच्या हितासाठी करत नाही, त्यांना कधी कधी अडवलं नाही, त्यांनी याच्यापेक्षा मोठं कॅम्प घ्या, पण जनतेच्या हितासाठी कॅम्प घेत असतील तरी जनतेचा आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने दुवा मिळणार आहे, गोरगरीब जनतेचा त्या ठिकाणी दुवा मिळणार आहे. आणि म्हणून असे कॅम्प कोणीही घेतले तर ते फायद्याचेच असतात. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे
शेतकरी आक्रोश मोर्चा काढतायत, त्याच्यामध्ये काही राजकीय स्टंट दिसतो? आता हे बघा, तुम्ही मगाशी म्हटले ते निलंबित का केले, कसं केले, हे जर माझ्यापेक्षा तुम्ही दिल्ली त्या म्हणजे जे आता अधिवेशन चालू आहे, आता मला वाटतं संपलेले, त्यातून जरी तुम्ही माहिती घेता तर कशा संदर्भात एखाद्या प्रतिनिधीचा त्या ठिकाणी अवमान जर केला असेल तर त्याच्यावरून खऱ्या अर्थाने त्यांना उपराष्ट्रपतीच्या संदर्भात ते बोलले, त्याच्यामुळे त्यांना निलंबित केलंय, त्यांना शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नासाठी निलंबित केलं नाही, कारण दिशाभूल करण्याचं काम कोणी करू नये, त्या गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत। माझ्यापेक्षा तुम्ही जर केंद्रातून माहिती घेतली तर ते आक्रोश मोर्चा काढतायत, कांद्याला बाजारभाव नाही, दुधाचे बाजारभाव पडलेत, त्यांचे प्रश्न तर योग्य आहेत। हा, त्यांचे प्रश्न ठीक आहे ना, मी सांगितलं नाही, एखादा निर्णय शासनाचा आहे तो आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचू, सांगू शेतकऱ्यांचं दुःख, शेवटी मी पण शेतकरीच आहे ना।